संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेलधाम इथून जवळच असलेल्या 2 किलोमीटर अंतरावरील कोलद येथील काही नागरिक शेतात जात असताना गावातील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर वय वर्ष 60 यांचे खोलवर असलेल्या नाल्यात प्रेत आढळून आले. माजी सरपंच गजानन देऊळकर यांचे शेत त्याच रस्त्यावर असून दररोज ते आपल्या शेतात सकाळ संध्याकाळ ये जा करत असत. काल रात्री अचानक झालेला अवकाळी पाऊस, हवा, गारपीट सारख्या वातावरणाच्या संधीचा फायदा घेत माजी सरपंचांना मारहाण करून त्यांची हत्या झाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस ठाणेदार राजेंद्र पवारसह पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके व तामगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनेमागील सत्य नेमके काय असेल हे सर्व तपास लागल्यानंतरच कळेल. मात्र घडलेल्या या घटनेने परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेसंदर्भात तामगाव पोलिसांनी गावातील 2 ते 3 इसमांना चौकशी कामी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून पोलिसांकडून श्वान पथक बोलावून पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर.